भारतातील प्रेक्षणीय ठिकाणाला भेट देऊन आनंद दुगुनित करण्यासाठी विश्वसनीय नाव म्हणजे वैष्णवी टूर्स अँड मल्टी सर्व्हिसेस पुणे। एक वेळ अवश्य भेट द्या। मोबाईल नंबर 78 75 09 61 31। नमस्कार, लाईव्ह महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मी सुष्मिता बेळजिरगे। आता पाहूयात आपण आजच्या ठळक घडामोडी। शिरापूर परिसरामध्ये बिबट्याची दहशत। मागील 8 दिवसापासून मोहोळ तालुक्यातील शिरापूर लांबोटी आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोली काठी कोंडी चिंचोली एमआयडीसी या परिसराचा बिबट्या जवळवर दिसून येत आहे। शेळ्या निगाईचा वासरावर हल्ला करून त्यांना ठार केले आहे। ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गापासून 2 किलोमीटर अंतरावर ताकमोगे या शेतकऱ्याच्या वासराला 4:15 ठार केले आहे। लाईव्ह महाराष्ट्राचे प्रतिनिधी आकाश चव्हाण यांनी या घटनास्थळी भेट दिली। पाहूयात सविस्तर माहिती। नमस्कार मित्रांनो, आपण आहोत शिरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर। आज बिबट्याची दुसरी घटना घडलेली आहे। साधारणतः 2 वर्षाचं वासरू पूर्ण फाडले आणि त्याचा पाय ओढून घेऊन गेलाय। ज्या शेतकऱ्याच्या शेतात झाले ते प्रत्यक्षदर्शी आणि ज्या शेतकऱ्याचं नुकसान झाले ते समोर आपले आहेत बापू ताकमोगे यांच्या ह्या शेतात झालेलं आहे। रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही इथे शेतात होतो, त्या टायमाला काही झालेलं नाही। साधारणतः ही 4 ते 5 सुमारास ही झालेली घटना असून त्यांचे थोडं त्यांच्याजवळ नेहा आणि त्यांना बोलवा थोडं। हे गैज शेजारी वासरू बांधलेलं होतं आपलं, गैजच्या ठिकाणी बांधून त्याला आपलं साधारण हे 4-5 दरम्यान आपलं हे झालेलं आहे। बिबट्याने हल्ला करून त्याचं मेरडं वगैरे फाडून फाडून एक पाय साईडला घेऊन गेलेलं आहे। आणि पावडाचे ठसे तिथं आहेत। पावलाचे ठसे का हे सगळे एवढे जेवढे पावलाचे ठसे आहेत हे सर्व बिबट्याचे असून साधारणतः शेतकऱ्याची जीवितहानीची ही दुसरी घटना असून खूप मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर शिरापूरमध्ये वावरला असून संध्याकाळी शक्यतो शेतकऱ्यांनी एकटे फिरू नका। आपल्या शेजारी मोठा आवाज होईल असं काहीतरी वाजवत राहा। ही शिरापूर लांबोटी वडाळा ह्या रोड टच झालेली घटना आहे। या असं काही खूप लांबची बी नाही, अवघ्या हायवे नंबर 65 2 किलोमीटर ही आत ही झालेली घटना आहे। महाराष्ट्र लाईव्ह मधून आकाश तानाजी चव्हाण, शिरापूर सोड तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर।